मसाला बनवणार आहे. खानदेशामध्ये त्याला काळा मसाला असं म्हणतात. चला मग किचन कडे. चला आता किचन कडे उठू का. हां हॅलो एव्हरी वन, वेलकम टू फूड ट्रॅव्हल प्लांट कुकिंग चॅनल. आज आपण बनवणार आहे गरम मसाला, काळा मसाला ज्याला सांगतात तो. तर सगळ्यात पहिले असं छान ऊन असतं तेव्हा या मिरच्या वाळवून घ्यायच्या. या मिरच्या आमच्या शेतातल्याच आहेत, हे आम्ही विकत नाही घेतल्या, हे आमच्या शेतातल्याच आहे. ही पहिली जेव्हा तोड असते त्याची आहे, त्याच्यामुळे त्याचा छान कलर असतो. तीन प्रकारच्या मिरच्या आम्ही घेतल्या आहे, धने आहे, दगडफूल आहे. हे सगळं छान आपण उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. मिरच्या आम्ही धुवून घेतल्या आणि त्यानंतर त्याला वाळवलं आहे. छान कडक उन्हामध्ये त्यांना वाळू द्यायचं. त्यानंतर हे सगळे जे मसाले आहेत ते आम्ही डीमार्टमधून घेतले आहे. डीमार्टचे जे मसाले असतात ते टेस्टला छान असतात आणि स्वच्छ असतात. सगळे मसाल्यांची जी लिस्ट आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किती ग्राम किती किलोला घ्यायचं ते सगळं लिहिणार आहे, ते तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर एक एक असे सगळे मसाल्यांचे छोटे छोटे पीसेस करून एका परातीमध्ये एका किंवा एका प्लेटमध्ये असं गोळा करून घ्यायचे. ते दालचिनी होतं, हे सुंठ आहे, याचे पण छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा आपण मेन गिरणीमध्ये जेव्हा दळतो तेव्हा ते छान ग्राइंड होतात. मोठे पीस असेल तर ते ग्राइंड नाही होत. तर इन्ग्रेडियंट्स दाखवते तुम्हाला. ते आहे स्टारफूल, छोटी इलायची आहे, काळी मिरी दिसते आहे, जावित्री दिसते आहे, रामपत्री दिसते आहे, मोठी इलायची, लवंग, मोठी इलायची, लवंग, आणि हे जे दिसते तुम्हाला असं काळ्या रंगाचे खडे ते आहे हिंग. ते हिंग टाकायचंच, त्याने तुमचा मसाला वर्षभर छान टिकेल. हे आहे सुंठ, दालचिनी, शहा जिरे दिसत आहे, शहा जिरे आणि आपले साधे जिरे, दोघं जिरे घ्यायचे, बडीशोप. हे सगळं छान एकदा बघून स्वच्छ करून एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं, जेणेकरून जेव्हा आपण त्याला फ्राय करणार तेव्हा ते आपल्याला इझी पडेल. दोन प्रकारचे जिरे आहे, एक शहा जिरे, एक मोठे जिरे. ही खसखस आहे, ही आपल्याला शेवटला लागणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे त्रिफळ आहे, हे आम्हाला डीमार्टला मिळालं नाही, त्यासाठी आम्ही हे लोकल शॉपमधून घेतलं, त्यासाठी ह्याला नीट आम्ही स्वच्छ करून घेतलं. हे सगळे इन्ग्रेडियंट्स असे आम्ही ठेवले आहे. बडीशोप आहे ही, स्टारफूल, काळी मिरी, छोटी इलायची, जावित्री, लवंग, काळी मिरी, मोठी इलायची, हिंग, सुंठ, शहा जिरे, दालचिनी, परिशोप, हिंग. इकडे आहे हळद, इकडे आहे हळद, जायफळ, नाकेश्वर जिरे, त्रिफळा. मी परत एकदा तुम्हाला असं स्पीडमध्ये सगळे मसाले दाखवून देते. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळ्या मसाल्याची लिस्ट बघू शकतात. खसखस, हे आहे दगडफूल, त्यांची इंग्लिशमधले नावं पण मी लिस्टमध्ये टाकणार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तेजपत्ता, हे सगळं असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. हे आहे धने,
दोन प्रकारच्या मिरच्या आहे या, आणि ही एक जी आहे ती मेन मिरची आहे. ह्या बाकीच्या ज्या आहे त्या कलरसाठी आपण घेतल्या आहे, त्या तिखट नाही आहे. पण ही दुसरी जी मिरची आहे ती खूप तिखट आहे. ह्या सगळ्या मिरच्या आमच्या शेतातल्याच आहेत. आणि खोबरं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळी प्रोसेस बघा. खूप छान हा काळा मसाला होतो. माझी आई गेले 40 वर्षापासून हा मसाला बनवत आहे आणि त्याची टेस्ट एकदम मस्त आहे, खूपच छान. हे जे कढईत तेल दिसतंय एवढंच तेल घ्यायचं आहे आपल्याला. याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल. एवढंच तेल आपल्याला सगळे मसाले त्याच्यामध्ये छान फ्राय करून काढायचे आहे. हे 150 ते 200 ग्रॅम आपलं तेल आहे. त्याच्यापेक्षा कमी पण तुम्ही घेऊ शकतात, पण जास्त नाही घ्यायचं. त्यानंतर एक एक जे आपण छोटे छोटे पीसेस करून घेतले ते सगळे मसाले असे डीप फ्राय करून काढायचे. खूप फ्राय नाही करायचे, जस्ट त्याला असं सॉटे केल्यासारखं त्याला तेलातून काढायचे आहे, जेणेकरून मसाल्याला अशी कच्ची चव नाही येणार. दालचिनी टाकली आपण, बघू शकतात. माझी मम्मी हे सगळे मसाले असे तेलामध्ये छान फ्राय करून काढते आहे. एक चाळण घ्यायची, त्या चाळणमध्ये हे सगळे मसाले तळून तळून ठेवायचे, जेणेकरून एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते ड्रेन होईल. दालचिनी आहे ही, सगळ्यात पहिले आपण दालचिनी घेतली, तिला छान अशी तेलामध्ये आपण काढली. मीडियम फ्लेमवर करायचं आहे, हाय फ्लेमवर करायचं आहे, नाही तर जळून जाणार सगळे मसाले, मग टेस्ट नाही येणार. आपण 2 जायफळ घेतले आहे, त्यानंतर मोठी इलायची. सगळे मसाले आपल्याला या अशाच टाईपने तळून घ्यायचे आहे, जाळायचे नाही, जस्ट तळून घ्यायचे आपल्याला मीडियम फ्लेम. ही मोठी इलायची आपण आता त्याच्यामध्ये टाकली आहे तेलामध्ये. मोठी इलायची आपली झाली तळून छान. तेलामध्ये अशा प्रकारे सगळे मसाले असे एक एक करून तुम्ही तळून घ्यायचे बारीक गॅसवर. सगळं तळून झाल्यानंतर हे असं दिसणार, अगदी हळद, इलायची, सुंठ, सगळंच, एकही मसाला सोडायचा नाही. जे सगळं तळून ठेवलेलं आहे आपण मसाले, खडे मसाले, ते साईडला ठेवायचे. आता छोटी इलायची टाकली आहे, तिला पण छान असे तळून घ्यायची. छोटी इलायची असे छान तळून घ्यायची.
खडे मसाले तळून झाले की त्यानंतर हळद आहे ते हळद पण तळून घ्यायची. हळदचे पण छोटे छोटे पीसेस केले आपण, ती पण तळून घ्यायची. जायफळाचे पण तुकडे केलेले आहे आपण. सावित्री रामपत्री दोघं पण आहे. आता आपण जायफळ तळत आहे. जायफळचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे आणि ते पण तळून घेतो आहे. हे आहे नाकेश्वर. नाकेश्वरला पण आपण तळून घेत आहे. ते पण छान तळून घ्यायचं आणि नंतर चाळणीमध्ये ड्रेन करायला ठेवायचं. बडीशोप, जिरे, शहा जिरे हे पण आपण तळून घेतले. त्यानंतर धने असे भाजून घ्यायचे. धने तळायचे नाही, धने असे भाजून घ्यायचे. जे शेवटला थोडस तेल राहिलंय त्याच्यामध्ये धने असे भाजून घ्यायचे. सगळे धने असे भाजून घ्यायचे. थोडं थोडं तेलामध्ये परतून घ्यायचे भाजून घेण्यापेक्षा. थोडं थोडं जे तेल होतं त्याच्यामध्ये छान हे धने सगळे परतून घ्यायचे. धने झाल्यानंतर तेजपत्ता, दगडफूल हे पण थोडं थोडं तेलामध्ये परतून घ्यायचे छान. हे सगळं जे आपण तळलं आहे हे साईडला छान गार होऊ द्यायचं. त्यानंतर हे सगळं साईडला आपण ठेवूयात. नंतर लाल मिरची तळायला सुरुवात करायची. थोडं थोडं तेल टाकून तिला छान अशी फ्राय करून घ्यायची. थोडं तेल टाकायचं आणि फ्राय करायची. एक्झो फॅन खिडक्या ओपन करून द्या, खूप नाही तर याचा ठसका बसतो. एक्झो फॅन चिमणी ऑन करायची. हे मिरची भाजायला सुरुवात केली की त्यानंतर सगळ्या मिरच्या, ही जी तिखट मिरची होती आणि दोन आपण कलर आणण्यासाठी जे घेतले आहे त्या, पापडा मिरची
आणि अजून कोणती दुसरी एक मिरची आहे त्याचं नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल. ते सगळे असे छान भाजून घ्यायच्या, थोडं थोडं तेलामध्ये असं छान भाजून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्या तिघी टाईपच्या ज्या मिरच्या आहे त्या अशा छान फ्राय करून झाल्या आहे, त्या आपण गार करायला ठेवू. हे सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या आता छान गार होऊ द्या. त्याच्यानंतर असे एक कॅरी बॅग मध्ये आम्ही गिरणीवर दळायला घेऊन गेलो होतो. गिरणीमध्ये दळून आणल्यानंतर असं चाळून घ्यायचं, जेणेकरून त्याचे छोटे जर पीसेस राहिले असेल ते आपण बाजूला काढणार आणि मग ते आपल्यामध्ये खाण्यामध्ये आपल्याला येणार नाही. तसं काहीच राहत नाही, पण एकदा चाळण मारून घ्यायची. तुम्ही बघू शकतात आता काही राहिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये, तरी पण कधी कधी हळदीचे छोटे पीसेस किंवा सुंठाचे पीसेस राहून जातात. ही नेक्स्ट दिवसाची प्रोसेस आहे. जे आपण खोबरं आहे ते सगळं खोबरं आपण छान असं किस करून घेतलं त्याचा, त्याच्यानंतर त्याला छान असं कढाईमध्ये परतून घेतलं, भाजून घेतलं. खोबरं आणि खसखस वेगळं वेगळं भाजून घ्यायचंय. त्यानंतर खोबरं असं मिक्सरमध्ये काढायचं, ज्याचं असं खोबरं असं मिक्सरमध्ये काढलं की त्याला तेल सुटतं, मग ते तेल त्या मसाल्यात टाकून छान असं चोळायचं आणि त्याला पूर्ण मसाल्याला लावून घ्यायचं. खसखस पण छान अशी परतून घ्यायची कढाईमध्ये आणि तिला पण मिक्सरमध्ये काढायचं आणि त्याचं पण तेल होतं ते पण मसाल्याला चोळायचं. अशा प्रकारे आपला काळा मसाला, गोडा मसाला वर्षभराचा रेडी आहे. तो नंतर छान आपण भरणीमध्ये भरून ठेवला आहे. तुम्ही बघू शकता किती छान काळा रंग आलेला आहे.